नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो आज बघा आता परत सर्कलनी सुरुवात झाली आपल्या चित्राला स्किन कलरचा आपण सर्कल काढला आणि त्याच्यामध्ये वॉश दिला या पद्धतीने हलक्या हाताने दाबला नाही आहे खडू आणि आता परत आउटलाईन आपण डार्क करतो आहे गोलाने सुरुवात झाली आपली आता दोन डोळे काढले भुवया काढल्या दोन नंतर केस काढले केस बघा कसे काढले फक्त तीन रेषा मारल्यावरती काळ्या रंगाने आणि तोंड काढलं आता याची बॉडी बघा आपण कशी काढतो फक्त एक रेक मारली निळ्या रंगाने इथे एक पाय काढला स्किन कलरनी स्किनमधला डार्क कलर घेतलेला आहे आपण इथे दुसरा पाय काढला बघा आता इथे पाय काढला आणि इथे आता हात काढले दोन कॅमलिन ऑइल पेस्टलचा वापर करतो आहे आपण सगळीकडे पेन्सिल रबर आपण कुठेही वापरत नाही आहे बघा आता हा कशावर उभा आहे ते तुम्हाला कळेल आता हा दगड काढतो आहे आपण मोठा आता हे तीन दगड आहेत ते तीन दगड आपण वेगवेगळ्या रंगाने दाखवलेत आता हा पर्पल कलरचा दगड आहे आणि मोठा आहे ओल शेपमध्ये काढलेला आहे बघा या पद्धतीने आता परत त्याची आउटलाईन आपण डार्क केली त्याला फक्त शेडिंग केलं आपण शेडिंग केल्यामुळे के पण चित्र छान दिसतं खूप गडद रंग बसाय भरायचे नाही बसाबस आता मोठा दगड वरती ठेवला आहे आणि लहान दगड खाली घेतलं आहे म्हणजे त्याने चूक केलेली आहे आता तो शंभर टक्के त्याच्यावरनं पडणार आहे हे आपल्याला माहिती आहे बघा या पद्धतीने हा दगड काढला आणि त्याला थोडं शेडिंग केलं आता खालचा दगड बघा आणखीन वेगळ्या पद्धतीने ठेवला आहे म्हणजे शंभर टक्के तो पडणार आहे या पद्धतीने ते दगड ठेवलेले आहेत आणि असे दगड ठेवून त्याच्यावर तो उभा राहिलेला आहे आणि आपल्याला माहिती तो आता पडणार आहे व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुमच्या जर काय शंका असतील प्रश्न असतील तुम्हाला काही विषय हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझ्याशी बोला आता आपण इथे स्पीड दाखवतो आहे बघा बघा हे असे दगड ठेवल्यावर नक्की तो पडेल की नाही सगळ्यात वरचा दगड खाली पाहिजे हो ना आता इथे तिचा एक मित्र उभा आहे त्यांनी ते बघितलं आहे की हा कसा उभा राहिलेला आहे दगडावर आणि आता तो काय म्हणतो आहे बघा सर्कल काढले आपण आतमध्ये कलर दिला थोडासा लाईट आता डोळे काढले बघा या पद्धतीने केस दाखवले असे वरती उभे तीनच तीनच केस दाखवले असं तोंडाचं बघा तोंडाचा आकार कसा केला आहे बघा हां परत आउट डार्क केली आता त्याच्यामध्ये काळ्या रंगाने रेषा मारल्या म्हणजे त्याचे तोंडाचे हावभाव एकदम विचित्र झाले याला असा उभा बघून आणि आता आपण शर्ट काढला त्याचा त्या शर्टला शेडिंग केलं आपण आणि आता हा काय म्हणतोय बघा आता दोन पाय काढले आणि त्या पायामध्ये शूज घातले एक हात असा तोंडाजवळ नेला दुसरा हात पण तोंडाजवळ नेला म्हणजे आता बापरे आता काय करायचं याचं असा प्रश्न पडलाय त्याला म्हणून त्याचे हात तोंडाजवळ गेले आणि तोंड पण त्याचं मोठं झालं म्हणून त्याचे दात दिसतात आपल्याला वाकडं झालं तोंड त्याचं हे असं सगळं बघून आणि तो म्हणतो उप्स अरे बापरे या पद्धतीने चित्र काढा आणि उद्गारचिन्ह काढलेत बघा तीन ओप्स म्हटले आणि तीन उद्गार चिन्ह काढलेले आहेत ओके बाय